गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज आपण मराठी या विषयाच्या माध्यमातून व्याकरण या भागातला समास हा प्रकार बघणार आहे, ज्यामध्ये समास व्याकरणामध्ये जितकं आपण नाम सर्वनाम क्रिया विशेषण क्रियापद या शब्दांचा या जातींचा जेव्हा विचार करतो त्याचप्रमाणे आपण शब्द संपत्तीचा आणि त्यासोबत विरामचिन्हांची दखल याचाही विचार करत असतो। मग यासाठी आपल्याला या शब्दांच्या प्रत्येक बाबींचा विचार हा करायचा असतो। पण कधी कधी आपण जेव्हा बोलत असतो लिहित असतो वाचत असतो तर त्या प्रत्येक बाबीमध्ये आपल्याला कुठेतरी शब्दांची एक रचना वापरण्यात आलेली दिसून पडते, ज्यामध्ये दोन वेगवेगळे शब्द एकात एक अव्ययीभाव विग्रह किंवा फोड केलेले शब्द या प्रत्येक बाबींच्या माध्यमातून हा शब्द एकमेकांशी जोडलेला आपल्याला दिसून पडतो, ज्यामध्ये आपण प्रत्येक क्षण प्रतिक्षण यथायोग्य असे जेव्हा विचार करतो गैरहजर असे ज्या शब्दांचा विचार करतो ते त्या शब्दांच्या माध्यमातून आपण त्या सामासिक शब्दांचा विचार करत असतो। मग याच शब्दांच्या माध्यमातून आपण या समासाचा विचार व्याकरणाच्या दृष्टिकोनातून करतो आणि त्या माध्यमातून आपल्या ज्या बोलण्याच्या वाचण्याच्या लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये या सामासिक शब्दांचा जो महत्त्वाचा वाटा आहे त्याचा विचार आपण करत असतो। मग याच घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये समास म्हटलं तर समास ज्यामध्ये सामासिक शब्दांचा विग्रह असा त्याचा सरळ अर्थ होतो, ज्या माध्यमातून आपण या शब्दांचा वापर आपल्या पद्धतीने करण्याचा विचार करू शकतो। उदाहरणार्थ प्रतिक्षण म्हणजेच प्रतिक्षण अर्थ होतो प्रत्येक क्षण, या प्रत्येक क्षणाच्या माध्यमातून त्या शब्दाचा विग्रह किंवा फोड करून किंवा त्या अव्ययीभाव शब्दाचा वापर करून आपण त्याचा एक आगळावेगळा विचार समोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो। मग याच्याच माध्यमातून या समासाचं एक आगळंवेगळं महत्त्व आपल्यासमोर असलेलं आपण दिसून येतं आणि व्याकरणामध्ये समासाला खूप मोठं महत्त्व असलेलं आपण पाहू शकतो। यावर दोन मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, तर दोन मार्कासाठी या शब्दांची रचना आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये पहा प्रत्येक शब्दामध्ये जेव्हा आपण दोन शब्दाची फोड करून एक शब्द तयार करतो त्याला आपण समास असं म्हणतो, ठीक आहे। अशा प्रकारच्या एकत्रितकरणाने जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतो, म्हणजेच दोन शब्दांची फोड करून एक शब्द तयार करतो तर त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो। मग या सामासिक शब्दामध्ये कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवत असतो। मग या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला आपण सामासिक शब्दांचा विग्रह असं म्हणतो, सामासिक शब्दांचा विग्रह म्हणजेच फोड करून सांगण्याची जी पद्धत आहे। जसं उदाहरणार्थ ज्ञानामृत ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत या उदाहरणावरून तुम्ही लक्षात घ्या की या सामासिक शब्दांच्या विग्रहाच्या माध्यमातून ज्ञानामृत हा शब्द तयार झालेला आपल्याला दिसून पडतो। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे घरोघर, म्हणजेच त्याची जेव्हा आपण फोड करू किंवा सामाजिक शब्दांचा जेव्हा विग्रह करू तर त्याचा एक वेगळा अर्थ, म्हणजेच घरोघरीचा सामाजिक शब्द म्हटलं तर प्रत्येक घरी किंवा प्रत्येक घरी यानुसार त्याचं एक उदाहरण आपल्यासमोर मांडता येत। मग या पद्धतीने या सामाजिक शब्दाच्या माध्यमातून एक योग्य असं उदाहरण आपल्यासमोर मांडलेलं असतं, ज्यामध्ये एक प्रधान पद असतं, त्यानंतर समासाचे नाव असतं आणि त्याच्यानुसार त्याचं उदाहरण तयार होत असतं, ज्यामध्ये पहिलं पद प्रधान, ज्यामध्ये प्रतिदिन दिवसेंदिवस हे उदाहरण तुम्ही लक्षात घ्या, त्यानंतर दुसरे पद ज्यामध्ये सूर्योदय अनपेक्षित हे लक्षात घ्या। मी एक एक उदाहरण सांगतोय फक्त तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा आपण प्रकारावर येऊ तुम्हाला या प्रत्येक प्रकारानुसार याची एक सुंदर अशी उदाहरणाच्या माध्यमातून सोप्यात सोपं करून सांगण्याची मी वृत्ती ठेवली। त्यानंतर दोन्ही पदे प्रधान असलेली पदं ज्यामध्ये भाजीपाला, त्यानंतर खरे खोटे म्हणजे दोन्ही पदे प्रधान आहे आणि त्या माध्यमातून आपण त्या शब्दाचा वापर करू शकतो। त्यानंतर दोन्ही पदं प्रधान असून तिसऱ्या शब्दांचा बोध होत असेल तर त्या माध्यमातून अथांग अनाथ सनाथ अनाथांचा नाथ
ही जी शब्दरचना आहे तुम्ही लक्षात घ्या की या माध्यमातून या चारही पदांवरून म्हणजे प्रधान जे पद प्राधान्य दिलं जातं त्या प्राधान्याच्या माध्यमातून या समासाचं एक आगळं वेगळं महत्त्व आपल्याला दिसून येतं, ज्यामध्ये आपण समासाचा पहिला भाग पहिला प्रकार ज्याला आपण अव्ययी भाव समास असं म्हणतो त्याचं आता थोडक्यामध्ये विवरण पाहूया। पहा, जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रिया विशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययी भाव समास हा होत असतो। लक्षात घ्या, पहिलं पद ज्यामध्ये पहिलं पद म्हटलं जसं आपण पहिल्या पदामध्ये पाहिलं होतं प्रतिदिन दिवसेंदिवस, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवस प्रत्येक दिनाला, यानुसार तुम्ही लक्षात घ्या प्रधान पद। आणि त्या प्रधान पदाला लागून जर क्रियाविशेषणाने तो शब्द पूर्ण होत असेल तर त्या माध्यमातून याचं एक आगळं वेगळं महत्त्व आपण बघू शकतो। जसं उदाहरणार्थ गैरहजर, या गैरहजरच्या माध्यमातून म्हणजेच हजर हे विशेषण आणि गैर म्हणजेच अव्यय पहिलं पद या दोन्ही बाबींचा विचार आपल्याला करता आला पाहिजे। मग यानुसार आपल्याला या गैरहजर या शब्दरचनेपासून गैरहजर म्हणजे का हजर नसलेला, हजर नसलेला म्हणजे या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला याचं पद लक्षात येतं। मग असे गैर आहे, यथा आहे, प्रति आहे या शब्दांची जिथून सुरुवात होत असेल तर त्या शब्दाला आपण अव्ययी भाव समास असं म्हणू शकतो, ज्यामध्ये या शब्दापासून समासातील शब्दातील दोन पदांपैकी पहिलं पद हे प्रधान असून ते बहुधा अव्ययाने जोडलेलं असतं, अव्ययाने जोडलेलं असतं। मी आता सांगितलं गर, यथा, प्रति वगैरे या शब्दांनी जेव्हा या शब्दांचा वापर पहिल्या पदाच्या माध्यमातून केलेला असेल तिथे आपण त्याचा विचार करू शकतो। त्यानंतर यथाशक्ती, पावलं पावली या उदाहरणावरून आपल्याला या अव्ययांचा एक आगळा वेगळा महत्त्व दिसून पडतं। त्यानंतर संपूर्ण सामासिक शब्द वाक्यातील क्रियाविशेषणाचे काम करताना आपल्याला दिसते, वाक्यातील क्रियाविशेषणाचं काम करताना आपल्याला दिसते। गर हजर, हजर असणं नसणं हे शब्द सांगण्यासाठी जो अव्यय वापरलेला आहे त्याला आपण गर या माध्यमातून बघतो, म्हणजे जे क्रियाविशेषणाचं काम करत आहे त्याच्यावरून त्या अव्ययभावाचा विचार आपल्याला करता आला पाहिजे। कधी कधी आपल्याला शब्दामध्ये अव्यय नसलेलेही शब्द दिसतात पण त्याचं एक काम आपण या सामासिक शब्दाच्या माध्यमातून अव्ययाच्या माध्यमातून झालेलं दिसून पडतं, ज्यामध्ये या त्याच्या विग्रहाला अव्ययाच्या माध्यमातून जोड लागलेली आपल्याला दिसते आणि त्या माध्यमातून या माध्यमातून आपण त्या समाजाचा अव्ययभाव समाजामध्ये समासामध्ये प्रवेश करून घेऊ शकतो। जसं पावलो पावली, प्रत्येक पावला, पावलो पावली, लक्षात घ्या जिथे अव्ययभाव नाही आहे पण त्या माध्यमातून त्या शब्दावरून अव्ययाची एक रचना आपल्यासमोर मांडलेली आपल्याला दिसते आणि त्या माध्यमातून आपण तो विचार करू शकतो, ज्यामध्ये या प्रत्येक शब्दामध्ये कुठेतरी फोड असेल, कुठेतरी क्रियाविशेषणाची पूर्ण गरज होत असेल किंवा पहिलं पद हे ग्राह्य धरलं जात असेल तर त्या माध्यमातून या समासाचं एक आगळं वेगळं महत्त्व आपल्या व्याकरणाच्या समासाच्या प्रकाराच्या माध्यमातून असलेलं आपल्याला दिसते। हा प्रकार समासातला सगळ्यात मुख्य प्रकार असलेला आपल्याला दिसून येईल आणि त्या माध्यमातून याचं एक आगळं वेगळं वर्णन आपल्याशी असलेलं आपण बघू शकतो। ठीक आहे, इथेच थांबूया, उद्याला पुढला प्रकार बघूया। ठीक आहे, त्यामध्ये तत्पुरुष समास या प्रकाराचं आपण उद्याला विवेचन करूया। ठीक आहे, बाय।